जेसिया दापोली यांच्या वतीने अबोली सप्ताह निमित्त आयोजित पाककला स्पर्धेला दापोलीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थ अशी संकल्पना देण्यात आली होती. यामध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदवताना विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित केले होते. जेसी आशिष अमृते आणि मीनल लिमये यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जीनत खामसे यांच्या ज्वारी खीर मूस, द्वितीय क्रमांक गिरिजा भाटकर यांच्या चटपटी कोथ्यू रोटी, तर तृतीय क्रमांक वैष्णवी कदम यांच्या ज्वारी संत्रा केक या पदार्थांना देण्यात आला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका साधना भोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. अबोली सप्ताहामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी विविध प्रशिक्षणे, मिनी मॅरेथॉन स्पर्धा, पाककला स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेची पारितोषिके निधी क्लॉथ सेंटरच्या कविता मालू यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉक्टर सुयोग भागवत, सचिव फराज रखांगे, कार्यक्रम प्रमुख जेसी अभिषेक खटावकर यांच्यासह अनेक जेसीआय दापोलीच्या सदस्यांनी मेहनत घेतली होती.